पद्धतीचा हा इन्व्हर्टर आहे. इन्व्हर्टर पूर्ण बघितलं पण स्विच होतोय. कशाला स्विच होतोय बघा जरा बारकाईनं बघा. आपण स्विच होणार आहे ते नॅन्ड गेटला स्विच होणार आहे. आणि नॅन्ड गेटला स्विच होताना मी सांगितलं मगाशी की हे सगळेच्या सगळे डिराइव्ड गेट आहेत. पहिला बेसिक गेटचा पार्ट संपला. बेसिक गेट मध्ये आपण तीन गेट बघितले. एक म्हणजे अँड गेट बघितला, दुसरा म्हणजे ऑर गेट बघितला, तिसरा म्हणजे कोणता गेट बघितला पण नॉट गेट बघितला. हे तीन झाले बेसिक गेट. आणि या बेसिक गेटचं काय कॉम्बिनेशन यूज करून जे काही चार गेट होत आहेत त्या सगळ्यांना काय म्हटलं जातं, कॉम्बिनेशनल गेट किंवा डिराइव्ड गेट असं म्हटलं जातं. आता डिराइव्ड गेटमध्ये चार गेट म्हणजे कोणते कोणते, एक म्हणजे नॅन्ड आहे, दुसरा म्हणजे नॉर आहे, पुन्हा एक्सक्लुझिव्ह ऑर आहे आणि एक्सक्लुझिव्ह नॉर आहे. मी पहिला गेट बघणार आहे, दॅट विल बी नॅन्ड गेट बघणार. आणि नॅन्ड गेट झाल्यानंतर मी थांबणार. ओके, नॅन्ड गेट मध्ये बघा, नॅन्ड गेट, नॉर गेट, एक्सक्लुझिव्ह ऑर गेट अँड एक्सक्लुझिव्ह नॉर गेट आर द डिराइव्ड गेट फॉर्म ऑफ डिराइव्ड गेट आहे, विच आर कन्स्ट्रक्टेड बाय कॉम्बिनेशन ऑफ द टू ऑर द मोअर गेट्स. मोअर गेट, नॅन्ड गेट हॅज टू ऑर मोअर इनपुट्स बट ओनली वन आउटपुट. नॅन्ड गेट मध्ये हा खाली सिम्बॉल दिसतोय बघा, नॅन्ड गेटचा, नॅन्ड गेटचा सिम्बॉल हा अँड गेट सारखाच आहे बघा, डी अक्षर आहे पण आउटपुटला मात्र एक बबल आहे. बबल, बबल म्हणजे शून्य आहे, शून्य, ओ ओ, दॅट इज ओहल असतं, ओहल, बबल आहे, बबल. बबल शोज द निगेशन. जसं आपण मगाशी कशामध्ये बघितलेलं आहे, हा नॉट गेट आहे ना, नॉट गेट, ह्या नॉट गेटला आणखीन एक इथं विसरलेलं आहे मित्रांनो माझं. या इथं हा जो आहे ना, हा बबल इथं पाहिजे होता, इथं हा बबल आहे ना, हा बबल इथं पाहिजे होता. मी सांगितलं मित्रांनो हा बबल हा इथं पाहिजे होता आणि इट शोज द नॉट गेट. आणि हा बबल मित्रांनो इथं दिसतोय बघा. हा जो नॅन्ड गेट आहे, नॅन्ड गेट म्हणजे अँड गेट सारखाच आहे पण बदल एवढाच आहे, इथं मात्र बबल आहे. बबल, बबल आहे म्हणजे हा जो बबल आहे ना, असा बबल इथं आहे मित्रांनो, हा नॅन्ड गेट आहे. नॅन्ड गेटचा मी काय दाखवलाय, सिम्बॉल दाखवलाय, मी इथं कॉम्बिनेशन दाखवलेलं आहे. नॅन्ड गेट म्हणजे अगोदर अँड गेट आहे आणि अँड गेटचा आउटपुट कुणाला दिलेला आहे सांगा, नॉट गेटला दिलेला आहे. आणि नॉट गेटचा आउटपुट म्हणजेच हा अँड गेटचा आउटपुट होतोय. म्हणजे नॅन्ड गेट म्हणजे कुणाकुणाचं कॉम्बिनेशन आहे, एक अँड गेट आणि एक नॉट गेट. मी इनपुट देणार अँड गेटला, अँड गेटचा आउटपुट देणार मी नॉट गेटला, आणि नॉट गेटचा जो आउटपुट आहे तो नॅन्ड गेटचा आउटपुट म्हणून घेणार आहे. म्हणजे इथं बारकाईनं बघा, हा अँड गेट याचा आउटपुट मी नॉट गेटला दिला, नॉट गेटचा मी आउटपुट घेतोय. हे दोघं मिळून अँड आणि नॉट मिळून नॅन्ड आहेत. नॅन्ड इथं मी म्हंटल बघा, अँड प्लस नॉट हा अँड म्हणजे हा अँड आहे आणि हा बबल म्हणजे कोण आहे मित्रांनो, हा नॉट गेट आहे. म्हणजे ह्या दोघांचं कॉम्बिनेशन, नॅन्ड आणि नॉटचं कॉम्बिनेशन म्हणजेच हा कोणता गेट येतोय, नॅन्ड गेट येतोय. मग याचं बुलियन एक्सप्रेशन काय होतंय बघा, अँडचं बुलियन एक्सप्रेशन ए डॉट बी मला माहित आहे, मग असे बघितलंय ए अँड बी, ए डॉट बी आहे. आणि नॉटचं बुलियन एक्सप्रेशन काय आहे, कॉम्प्लिमेंटेशन. मग याचं कॉम्प्लिमेंटेशन इथं घेतलेलं आहे. म्हणजे आपण जर बारकाईनं बघितलं मित्रांनो, बारकाईनं जर बघितलं इथं, तर इथं आपल्या लक्षात येईल ए डॉट बी चा काय घेतलाय सांगा, कॉम्प्लिमेंट घेतलाय बघा. कॉम्प्लिमेंट, कॉम्प्लिमेंट कुणामुळे आला, नॉट मुळे आला. आणि ए डॉट बी कोण आला, नॅन्ड आला. ह्या दोघांचं आपण काय घेतलं, कॉम्बिनेशन घेतलं. म्हणजे ए डॉट बी कॉम्प्लिमेंट किंवा कॉम्प्लिमेंट ऑफ ए डॉट बी असं वाचलं जातं. नेहमी कॉम्प्लिमेंट अगोदर वाचायचा, कॉम्प्लिमेंट ऑफ ए डॉट बी असं वाचायचं. बारकाईनं बघा, नॅन्ड गेट हॅज टू ऑर मोअर इनपुट बट ओनली वन आउटपुट. इट हॅज हाय आउटपुट व्हेन ऍट लिस्ट वन इनपुट इज लो. एक जर इनपुट लो असला तर त्याचा आउटपुट मात्र हाय मिळतो. आणि बट वन वन ऑल इनपुट इज हाय मीन्स दॅट ऑल इनपुट जर त्याचे हाय असतील तर आउटपुट मात्र लो मिळतो. एक इनपुट जर लो असेल तर आपल्याला बघितलं बारकाईनं बघितलं, दॅट इज इट हॅज हाय आउटपुट ऍट लिस्ट वन ऑफ द इनपुट इज द लो. एक इनपुट जर लो असेल तर त्याचा आउटपुट हाय मिळतो. एक आउटपुट
तरच त्याचा आउटपुट आपल्याला लो मिळतो. बुलियन एक्सप्रेशन बघा बारकाईनं, बुलियन इक्वेशन आहे, एक्सप्रेशन म्हटलं जातं किंवा इक्वेशन म्हटलं जातं, बुलियन इक्वेशन आहे. कॉम्प्लिमेंट ऑफ ए डॉट बी, मी इथं कंस का घातलाय आपलं कन्फ्युजन व्हायला नको. कॉम्प्लिमेंट ऑफ ए डॉट बी असं म्हटलं तरी चालतंय, पण लिहिताना पर्टिक्युलरनेस पाहिजे आपली. त्यामुळं काय करायचं, थोडासे जर आपली लाईन जर फार ए आणि बी च्या डोक्यावर गेली नाही, आपण ए च्या डोक्यावर लाईन सुरू केली आणि बी च्या डोक्यापर्यंत ती गेली नाही, तर त्याचा अर्थ वेगळा होईल. म्हणून मी कंस घातलेला आहे, कंस घातला, ए डॉट बी लिहिलं आणि त्याचा पूर्ण कॉम्प्लिमेंट केलेला आहे, म्हणजे आपली पर्टिक्युलरनेस वाढते, लिहिताना चूक होत नाहीये. मित्रांनो, नॅन्ड गेट एकटा विचारला जातो 5 मार्काला, काही नाही त्याच्यामध्ये अवघड. आणि 5 मार्क म्हणजे फक्त गेट जर हा चॅप्टर केला ना आपण, म्हणजे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, तर आपल्याला 20 मार्क पडतात, बाकी काहीही लिहायचं नाही. म्हणजे गेट वर एक लॉंग क्वेश्चन मिळतो आणि 2 शॉर्ट क्वेश्चन्स मिळतात मित्रांनो. एक लॉंग क्वेश्चन 10 मार्काचा, 2 शॉर्ट क्वेश्चन 5 आणि 5, 10 मार्क, 20 मार्क पडतात. मी सांगितलं तुम्हाला शिवाजी विद्यापीठाची स्कीम आहे, काय करा, एक चतुर्थांश अभ्यास करा, 25% अभ्यास करा, निम्मे मार्क्स न्या. स्कीम लावलेली आहे विद्यापीठाने. नेचर ऑफ क्वेश्चन पेपर एवढं सिम्पल आहे, व्हेरी सिम्पल क्वेश्चन पेपर आहे. काय आहे याच्यामध्ये मित्रांनो, हा सिलेबस 11वी कॉम्प्युटर सायन्सला आहे, 12वी कॉम्प्युटर सायन्सला मित्रांनो, म्हणजे डी मॉर्गन्स थेरम आणि बाकीच्या गोष्टी आहेत. याचा अर्थ असा आहे की सिम्पल थिंग्स आहेत, त्या थोड्याशा आपण बारकाईनं बघितल्या तर निश्चितपणे आपल्याला त्या व्यवस्थित समजतात. ओके, हे बुलियन एक्सप्रेशन झालं. बघा, मी सांगितलं बुलियन एक्सप्रेशन काय झालं, सांगा, बुलियन एक्सप्रेशन झालं ए डॉट बी कॉम्प्लिमेंट, किंवा वाचताना कॉम्प्लिमेंट पहिल्यांदा वाचायचा, कॉम्प्लिमेंट ऑफ ए डॉट बी. फॉलोइंग फिगर शोज द मीनिंग ऑफ द नॅट गेट, इट इज द कॉम्बिनेशन ऑफ अँड अँड नॉट गेट, किंवा अँड गेट इज फॉलोड बाय द नॉट गेट, अँड गेट नंतर येतो तो नॉट गेट येतो, त्या दोघांचं कॉम्बिनेशन आहे. आणि या कॉम्बिनेशनचं आपल्याकडे पुढं पलीकडे जाऊन मी काय बघितलंय सांगा त्याचं मित्रांनो, बुलियन एक्सप्रेशन, सॉरी, ट्रूथ टेबल मी इथं देणार आहे. मी इथं सांगितलं ए बी इनपुट आहेत, हे पहिलं अँड गेट आहे, नंतर नॉट गेट आहे, हा वाय आहे, ह्या दोघांचं एकत्रीकरण केल्यानंतर मला काय मिळतंय, बघा, असं नॅन्ड गेट मिळतंय, ए प्लस बी आहे, हा बबल आहे, कॉम्प्लिमेंट ऑफ ए डॉट बी आहे, इथं ए आहे, बी आहे, आउटपुट वाय इज इक्वल टू बुलियन एक्सप्रेशन आहे, कॉम्प्लिमेंट ऑफ ए डॉट बी आहे. इथं पहिली स्टेज आहे 0 0, मी इथं 0 ठेवला, इथं 0 ठेवला, याच्यावरनं सांगतो आपल्या लक्षात येतं, 0 ठेवला 0 ठेवला हा गुणाकार आहे, 0 × 0 = 0, इथं 0 झालं, हा नॉट ला इनपुट आहे, इथं 1 झालं मित्रांनो, आउटपुट 1 आला, म्हणजे इथं 1 आलं. बघा काय आलं, बघा इथं मित्रांनो 1 आलं का, म्हणजे इथं 0 0 गुणाकार, 0 हा इनपुट आला नॉट ला, इथं 1 झालं कॉम्प्लिमेंटेशन, इथं 1 झालं. आता 0 1 घ्या मित्रांनो, हा 0 आणि 1 घेतला, 0 1 गुणाकार करा मित्रांनो, 0 पुन्हा त्याचा आउटपुट 1, म्हणजे इथं आउटपुट आलं. इथं 1 0 मित्रांनो, इथं 1 आणि 0 त्याचा गुणाकार करा, 0 त्याचं कॉम्प्लिमेंट 1, म्हणजे इथं 1 आलं. मित्रांनो ही स्टेज बदलते, 1 1 आउटपुट आला 1, त्याचं कॉम्प्लिमेंटेशन घ्या 0, इथं 0 आलं. बघा नॅन्ड गेट कसा ऑपरेट होतो, अँड गेट सारखा होतो का, अजिबात नाही, ऑर सारखा होतो का, अजिबात नाही, नॉट सारखा होतो का, अजिबात नाही, कुणासारखा होतो, अँड फॉलोड बाय नॉट ह्या दोघांच्या कॉम्बिनेशन सारखा होतो. इथं अँड गेट अँड फॉलोड बाय नॉट गेट, म्हणजे हे काय झालं सांगा, नॅन्ड गेट झालं. आणि नॅन्ड गेट मध्ये बघितलं, एक जरी इनपुट 0 असला, एक जरी इनपुट मित्रांनो 0 असला, तर आउटपुट हाय आहे, आणि जर सगळे इनपुट हाय असतील तरच आउटपुट लो आहे. आउटपुट लो कधी आहे बघा, एक जरी इनपुट हाय असला, सॉरी, एक जरी इनपुट लो असला तरी आउटपुट हाय आहे, सगळे इनपुट जर हाय असतील तर आउटपुट कोण आहे मित्रांनो, लो आहे.